कधी काळी इथल्या व्यवस्थेला चॅलेंज करणारे आहे सुषमा अंधारे. आता त्या व्यवस्थेच्या घटक बनलेले आहेत. मीडिया दाखवतो ना तुम्हाला सगळीकडं सोशल मीडियावरती, का ओबीसीच्या आरक्षणावरती पुढे येऊन बोलत नाहीत? त्या पॉलिटिकल नेत्या बनलेल्या आहेत, त्यांना कुठेतरी हाऊसमध्ये जायचं. अरे पण अरे ओबीसी तुम्ही ज्या विमुक्त जातीमधून येता, भटक्या जातीमधून सुषमाताई येता, त्यावर तुम्ही बोलत नाही. आपण लॉजिकली पण त्यांना विचारू शकतो का पवार साहेब म्हणतोय मी, कारण इथल्या व्यवस्थेचं ही महाराष्ट्र रूल करण्याचं काम आणि एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, एवढं नॉलेज आहे त्या व्यक्तीला. पण त्याच तुमच्या बरोबर आलेल्या सुषमा अंधारे एवढ्या शिवसेनेमध्ये पुढे गेल्या, तुम्ही का पिछे पोलाईट झाल्यात सुषमा अंधारे? सुषमा अंधारेंची सामाजिक न्यायाची आता त्यांच्या तोंडी भाषा नाही, मग काय भाषा आहे? त्यांच्यामध्ये पॉलिटिकल भाषा आहे. कधी काळी इथल्या व्यवस्थेला चॅलेंज करणार आहे सुषमा अंधारे. आता त्या व्यवस्थेच्या घटक बनलेले आहेत. मीडिया दाखवतो ना तुम्हाला सगळीकडं सोशल मीडियावरती, संविधान घटना बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर म्हणणाऱ्या सुषमा अंधारे, सामाजिक न्यायाची भाषा बोलणाऱ्या, का ओबीसीच्या आरक्षणावरती पुढे येऊन बोलत नाहीत? त्या पॉलिटिकल नेत्या बनलेल्या आहेत, त्यांना कुठेतरी हाऊसमध्ये जायचं. अरे पण अरे ओबीसी तुम्ही ज्या विमुक्त जातीमधून येता, भटक्या जातीमधून सुषमाताई येता, त्यावर तुम्ही बोलत नाही. पण हेच गोपीचंद पडळकरना का नाही विचारत? तुम्ही विचारलंय 100 वेळा, विचार सगळ्या लोकांना विचारलंय सुषमा अंधारेंना प्रश्न. तुम्ही सुषमा अंधारेंचं पर्टिक्युलरली नाव घेतलं म्हणून गोपीचंद पडळकर बोललो मी त्यांना काय बोलले, बोललोय माझ्याकडे 2 वेळा भेटीला आल्यानंतर. राजकारणाच्या ते तर फक्त धनगर आणि एसटी एवढे धरून बसलेत, नाही ओबीसीवर बोलले नाही ते बऱ्याच वेळा बोलतात, बऱ्याच वेळा त्यांची नाही तर फक्त आम्ही जे काही दिसतं ते फक्त पवारांच्या विरोधात बोलताना दिसतात. पवारांच्या विरोधामध्ये आक्रस्ताळेपणे भूमिका मांडणे आणि लॉजिकली कायदेशीर संविधानात्मक भूमिका मांडणं, गोपीचंद पडळकर आक्रस्ताळेपणे भूमिका मांडतायत. परंतु लक्ष्मण हाके मात्र, म्हणजे मी खूप तज्ज्ञ आहे शहाणा आहे असं नाही माझा दावा, परंतु आपण लॉजिकली पण त्यांना विचारू शकतो का पवार साहेब म्हणतोय मी, कारण इथल्या व्यवस्थेचं ही महाराष्ट्र रूल करण्याचं काम आणि एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, एवढं नॉलेज आहे त्या व्यक्तीला की या देशाचं. पण मला वाटतं पवारसाहेब हेच असं असावेत की त्यांना मराठी पण टीका करतात आणि ओबीसी पण आपलं मानत नाहीत. ज्या ओबीसीनं त्यांनी आरक्षण दिलं त्याच्यामुळं मराठा समाज नाराज झाला असं नाही, आणि मराठ्यांच्या जनांना जाऊन भेटले असं नाही, ओबीसी नाराज होतात ही वस्तुस्थिती. मराठा समाजाच्या तरुणांना माझी अभ्यासपूर्वक आणि कळकळीने विनंती आहे. ज्या शरदचंद्रजी पवारांनी भटक्या विमुक्तांना ओबीसींना बाय पर्गेशन केले, मंडला एक तर देशाने स्वीकारला, त्यामुळे महाराष्ट्राने काही वेगळं केलेलं नाही, त्यामुळे तसं त्याही या गोष्टीमध्ये मी नाही. दोन गोष्टी म्हणजे ओबीसीसाठीचं आरक्षण शरद पवारांनीच लागू केलं ना, राजकीय आरक्षण देशात लागू केलं, आधी महाराष्ट्रात लागू झालं ना. पण अरे पण देशात लागू झालं, महाराष्ट्र बाहेर आहे का? अहो आधी पवारांनी लागू केलं, अरे एक दिवस अगोदर लागू करणं, पुन्हा दुसरं तिसरं बाकीच्या राज्यांनी लागू करणं. कोर्टाने सांगितलं ना भारताचा भाग आहे ना घटक राज्य ना महाराष्ट्र, महाराष्ट्र वेगळं केलं का काय? पण सगळ्यात आधी कोणी लागू केलं देणार ना? प्रश्नच नाही, मी सांगितलं नाही, मुद्दा उपस्थित करायच्या अगोदर सांगितलं की पवार साहेबांना गोष्ट क्रेडिट नाही. पण माझा मुद्दा असा की ओबीसी आणि मराठाचे दोन्ही उत्तर सांगतो की हे बघा या गोष्टी घडत होत्या त्यावेळी माननीय शरदचंद्रजी पवारांनी एक कार्यकर्त्यांची फडी या महाराष्ट्रात उभी केली. कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या माध्यमातून चिलिंग प्लांट असतील, दुधाच्या संस्था असतील, कारखानदारी असेल, नजर फिरवावी ना आमच्या मराठा बांधवांनी. कोण म्हटलं मराठा समाजाच्या तरुणांना उभं केलं नाही पवार साहेबांनी? एक अख्खी पिढी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये उभी केली ना, विकासाची बेट तयार केली ना पवार साहेबांनी. कसं कुठल्या अर्थानं तुम्ही म्हणताय पवार साहेबांनी न्याय दिला नाही, अन्याय केला पवार साहेबांनी तुमच्यावर? ओबीसीच्या यादीमध्ये घेतलं नाही, तो जीआरची तारीख आठवा, काय काय भिकेचे डोहाळे लागलेत तुम्हाला? अरे इकडे गोडाऊनच्या गोडाऊन हजर, एकरामध्ये गोडाऊन असताना तुम्ही काय त्या भटक्यांच्या आणि ओबीसीच्या पालामध्ये, पालामधला घास तुम्हाला गोड लागतोय का? पालामधला घास गोड लागतोय याचा विचार करावा. अरे एवढ्या एवढी चळवळ कोऑपरेटिव्ह सेक्टरची पवार साहेबांनी प्रक्युलेट केली महाराष्ट्रामध्ये, ठराविक मर्यादित अर्थानं मी म्हणतोय, कारण बेट तयार झाली, त्याचं विकेंद्रीकरण झालं नाही, केंद्रीकरण झालं मान्य ना. पण व्यवस्थेतनं ज्यावेळी संक्रमण अवस्थेतनं जात असते त्यावेळी सगळंच पर्क्युलेट होतं असं नाही, ती बेट झाली त्या बेटाचा आदर्श इतर ह्याच्यामध्ये पर्क्युलेट व्हायला पाहिजे. ते होईल ना अजून थोड्या दिवसांनी. तुम्हाला त्या पालामधलं काय पडलं आहे, ओबीसीमधलं काय पडलं आहे, काय आहे हो तिथं? ओबीसीमध्ये गेल्यानंतर तुमचे 550 कारखाने तुमच्याकडे येणार आहे, तुम्ही आमदार खासदार 4-5 जण होणार आहे, विधानसभेमध्ये रिझर्वेशन आहे ओबीसी.